औरंगाबाद काल अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा झाली, पण जाहीरपणे त्यांनी औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ललकारणारी अशी एक सभा होती. तुम्ही कसं बघताय ठाकरे सरकारने कुठली कारवाई अंतर केली? असं आहे की ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे, परंतु काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाही आहे, शर्जीलवर कारवाई नाही आहे. आणि अकबरुद्दीन ओवेसींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की औरंगजेबाच्या कबरीचा त्या ठिकाणी महिमा मंडन करून तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुसलमानांचा अपमान केलाय. औरंगजेब या देशामध्ये हिंदूंचा तर नाहीच पण मुसलमानांचा देखील नेता होऊ शकत नाही, कारण या देशावर त्यांनी आक्रमण केलाय. आणि ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजांना अक्षरशः त्या ठिकाणी तडफडवून त्यांची निगरून हत्या केली, अशा औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जर त्याचं महिमा मंडन कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवर कारवाई करणारे, लीलावतीत एखादा फोटो त्या ठिकाणी ट्विट झाला तर त्याच्यावर कारवाई करणारे आता का गप्प आहेत, हा माझा सवाल आहे. त्यांनी कारवाई केली नाही तरी आम्ही हे सहन करणार नाही, याची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबाद आहे, राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर लगेचच 12 तासात त्यांच्यावर गुन्ह्यांची मालिका सुरू केली आणि 24 तास इकडे उलटून गेले. संवेदनशील कायदा सुव्यवस्था बिघडली जाते वारंवार बोलतात, पण कारवाई होत नाही. असं आहे की उद्धवजी ज्या लोकांसोबत बसले आहेत त्यांचीच नीती ते चालवत आहेत.